काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झालं गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आज शोकाकुल वातावरणात कदम यांच्यावर अंत्यसंस्कार झाले सांगली जिल्ह्यातील वांगी इथल्या सोन हिरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर हजारोंच्या उपस्थितीत आणि शोकाकुल वातावरणात पतंगराव कदम यांना अखेरचा निरोप देण्यात आला त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातील एक कुशल नेता आणि शिक्षण महर्षी हरपला अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य समन्वय साधून सहकार उद्योग शिक्षण क्षेत्रात अमूल्य कामगिरी केलेल्या या नेत्याच्या असंख्य आठवणींनी कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र गहीवरून गेला महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ महत्वाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आमदार डॉ पतंगराव कदम यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झालं त्यांच्या निधनानं राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला वागण्या बोलण्यात मोकळेपणा स्पष्ट वक्ता धाडसी निर्णय घेण्याची क्षमता काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशा वैशिष्ट्यांनी पतंगराव कदम हे व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी नेहमीच योग्य भूमिका बजावली कोणत्याही गटाला झुकतं माप न देता पक्षश्रेष्ठींकडं वस्तुनिष्ठ अहवाल पाठवण्यात त्यांचा पुढाकार असायचा सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत त्यांनी सलग पंधरा वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदं भूषवली मात्र मुख्यमंत्रीपदानं त्यांना नेहमीच हुलकावणी दिली सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले पतंगराव कदम यांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षकी पेशानं केली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि लोकनेते वसंतदा पाटील यांचा फार मोठा प्रभाव कदम यांच्यावर होता या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांमुळे पतंगराव कदम यांच्या जीवनाची जडणघडण झाली स्वर्गीय इंदिरा गांधी ते सोनिया गांधी यांच्यापर्यंत पतंगराव कदम यांचा स्नेह कायम राहिला त्यांना ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या क्षेत्रात त्यांनी स्वकर्तृत्वाचे डोंगर उभे केले भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी उच्च शिक्षणाची दारं खुली केली आज मितीला भारती विद्यापीठाच्या माध्यमातून दहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर दहा हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभावसुद्धा डॉ पतंगराव कदम यांच्यावर होता अशा या चतुरस्त्र नेत्याचं शुक्रवारी रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं आज सकाळी त्यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं हजारो लोकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर कदम यांचं पार्थिव सांगली जिल्ह्यातील वांगी इथं आणलं सायंकाळी शासकीय इतमामात आणि साश्रू नैनांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनामुळं राजकारण आणि समाजकारणातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे